सर तुम्हाला बाईक रायडर्सना पाहिल्यानंतर मला खूप बरं वाटलं की आपण बाईक चालवताना आपली जी सेफ्टी आहे ही सगळ्यात महत्त्वाची घेतो. म्हणजे फक्त हेल्मेट घातलं म्हणजे आपण सुरक्षित आहोत असंही नाही. कदाचित बाईक स्लिप झाली तर आपल्या गुडघ्याला हाताला यांना फार मार लागू शकतो, तर तेही हे गाइज वेलकम बैक टू माय चैनल, दिस इज बुलेट नवीन. सबसे पहले आप लोगों से माफ़ी मांगना चाहूँगा क्योंकि कोई राइड नहीं हो रहा है, क्योंकि मुझे थोड़ा सा नी इंजरी है, हल्का सा नी ट्विस्ट हुआ, तो थोड़ा सा मसल इंजरी है, उसकी वजह से मैं रेस्ट ले रहा था. तो आज थोड़ा ठीक लगा और 26 जनवरी का रैली है, मुझे मिस नहीं करना है. फिर भी मैं लेग सपोर्ट पहन के रैली के लिए जा रहा हूँ. मेरे साथ में है मेरा फ्रेंड पार्थ, मेरा शार्प शूटर, जो मुझे हेल्प करेगा रैली में. और चलिए चलते हैं. आता आपण 32वा राज्य रस्ता सुरक्षा अभियान हे 18 जानेवारी 2021 रोजी चालू झालेलं आहे ते 17 फेब्रुवारी 2021 पर्यंत असं एक महिना हे अभियान चालू राहणार आहे. या अभियानादरम्यान आपण प्रत्येक ठिकाणी, जसे आज आपण बाईक रॅली काढून आपण सर्वांना संदेश दिला की आपण हेल्मेट घालणं गरजेचं आहे, लायसन्स असणं गरजेचं आहे आणि आपलं प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे. जसं तुम्हाला बाईक रायडर्सना पाहिल्यानंतर मला खूप बरं वाटलं की आपण बाईक चालवताना आपली जी सेफ्टी आहे ही सगळ्यात महत्त्वाची घेतो. म्हणजे फक्त हेल्मेट घातलं म्हणजे आपण सुरक्षित आहोत असंही नाही. कदाचित बाईक स्लिप झाली तर आपल्या गुडघ्याला हाताला यांना फार मार लागू शकतो, तर तेही सेफ्टी गरजेची आहे. म्हणून जे लाँग ड्राईव्ह करतात त्यांच्यासाठी एक खास संदेश यांच्यातर्फे दिला जातो की आपण आपली सुरक्षा फक्त हेल्मेट घालून नाही तर आपल्या बाकी इतर सुरक्षा कवचही आपण घालून बाईक रायडिंग किंवा लांब लाँग टूरला आपण गेलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की आपण प्रत्येक वेळी वाहतूक शाखेतर्फे आपण हा वेळोवेळी संदेश देतो की तुमची सुरक्षा ही आमच्यासाठी महत्त्वाची आहे, कारण आता सध्या ॲक्सिडेंटचे प्रमाण हे खूप वाढत आहे. जवळजवळ ॲक्सिडेंटचे प्रमाण जर बघितलं तर ते लोक डोळ्या त्यांचे असे मोठे होतील इतपत त्या ॲक्सिडेंटचे प्रमाण आहे. याच्यामध्ये ज्यावेळेस एखाद्याचा जीव जातो, प्राण जातो, त्यावेळी आपल्याला कळतं की त्याच्या घरची परिस्थिती काय होते, कारण जाणारा ॲक्सिडेंटमध्ये तो त्याच्या कारणाने जातो पण त्याच्या घरावरची जी परिस्थिती असते ती खूप वाईट होते. म्हणून आजच्या या रॅलीतून हाच संदेश द्यायचा आहे की आपण आपली सुरक्षा घ्यायची आहे, कारण आपल्या घरी कोणतरी आपली वाट बघत आहे. म्हणून मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयातर्फे वाहतूक शाखा वसई व वाहतूक शाखा विरार यांच्या संयुक्त विद्यमानाने आजची ही रॅली काढली गेली होती. जी 32वा रस्ता सुरक्षा अभियान या दरम्यान आपण जे काही सहकार्य दिलं त्याबद्दल आम्ही खूप आभारी आहोत. आपण जो संदेश दुसऱ्यांपर्यंत दिला हा संदेश महत्त्वाचा आहे. आज इथून जाऊन आपण हा संदेश आपल्या घरीही द्याल अशी अपेक्षा करतो. आणि सबर्बन रायडर्स आणि आपले रॉयल थम्स हे दोन्ही ग्रुप या ठिकाणी आले, तुम्ही आम्हाला सहकार्य केलं, खरंच आम्हाला खूप बरं वाटलं. आमच्या दोन्ही शाखेतर्फे आपले खूप खूप आभार. मी सरांना विनंती करेन, डोंबे सरांना, की रॉयल थम्स यांना पुष्पगुच्छ देऊन आपण सन्मानित करावे. आपल्या रॉयल थम्सचे एक प्रतिनिधी किंवा ग्रुप आपण याला पुष्पगुच्छाला हात लावून आपण ग्रुप लीडर हा एक मिनिट. थँक्यू. त्याचबरोबर सबर्बन रायडर्स या ग्रुप लीडरना मी विनंती करतो की आपणही या ठिकाणी यायचंय. पी आय सुपे सरांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करावं. थँक्यू व्हेरी मच. आपण हा या ठिकाणी उपस्थित राहून जो वाहतूक सुरक्षा सप्ताहासाठी मोलाचं योगदान दिलं त्याबद्दल आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. आणि दिनांक 17 फेब्रुवारी 2021 रोजी
याचा सांगता समारोप असणार आहे. या सांगता समारोप साठी आताच आमच्याकडून तुम्हा सर्वांना विनंती आहे, थँक यू व्हेरी मच. सो गाइज आई एम बैक होम. जल्दी जल्दी मैं आउटरो रिकॉर्डिंग करना सब भूल गया, इतना एक्साइटमेंट में मैं भूल गया. सो ज़्यादा लॉन्ग शॉट्स, पूरा रैली के सब लॉन्ग शॉट्स नहीं है, छोटे छोटे क्लिप्स है, छोटे छोटे फोटोग्राफ्स है जो मैंने कंबाइन करके जितने मिल सके मिले. तो अगर आप लोगों को ये वीडियो पसंद आया रहेगा तो प्लीज़ डू लाइक इट, शेयर इट एंड सब्सक्राइब माई चैनल. जिसने नहीं किया वही करना, सेकेंड टाइम करने पर और सब्सक्राइब हो जाएगा. सी यू गाइज ऑन माई नेक्स्ट व्लॉग.